बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत असलेल्या सुनेत्रा पवार यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री अनंतराव थोपटे यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळातील मंडळींच्या भोवया उंचावल्या आहेत. पवार आणि थोपटे घराण्यातील राजकीय वैर जुने आहे. आधी शरद पवार विरुद्ध अनंतराव थोपटे आणि त्यानंतर संग्राम थोपटे विरुद्ध अजितदादा पवार हा संघर्ष महाराष्ट्राने अनुभवलाय. आता बारामतीतील काका कुटुंबामधील संग्रामात थोपट्यांचं बळ सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यापैकी कुणाच्या पाठीशी राहणार याबाबत उत्सुकता आहे. थोपटे आणि पवार यांच्यातील वाद नेमका काय आहे, भोर मतदारसंघाचा निवडणूक इतिहास आणि सध्याची समीकरणे काय आहेत याचा बोलबिंदासने घेतलेला हा आढावा. नमस्कार, मी नितीन शिंदे बोलबिंदास मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. भोर मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात काँग्रेसला भक्कम करण्यात अनंतराव थोपटे यांचा मोठा वाटा राहिला. 1972 मध्ये थोपटे येथून प्रथम काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. मात्र 1978 मध्ये अपक्ष संपतराव जेदे यांच्याकडून त्यांना पराभव पत्करावा लागला. 1980 मध्ये पुन्हा थोपटे काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. या दरम्यान देशात राज्यात अनेक उलथापालथी झाल्या, तरी थोपटे काँग्रेसशी एकनिष्ठ राहिले. पवारांच्या धक्का तंत्राच्या राजकारणापासूनही दूर राहणे त्यांनी नेहमी पसंत केले. त्यातून या दोन नेत्यांमधील संघर्ष वाढतच गेला. 1985, 1990 च्या निवडणुकीतही थोपटे सहज विजयी झाले. काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या थोपटे यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक खाती सुद्धा सांभाळली. प्रत्येक मंत्रिमंडळात त्यांचा समावेश ठरलेला असायचा. वसंतराव पाटील, शिवाजीराव निलंगेकर पाटील, शंकरराव चव्हाण, शरद पवार, सुधाकर नाईक यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी सक्षमपणे मंत्री म्हणून काम केले. बाबरी पतन व त्यानंतरच्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर 1993 मध्ये सुधाकरराव नाईक यांना हटवून पुन्हा पवार यांची मुख्यमंत्रीपद नियुक्ती करण्यात आली. तथापि त्यावेळच्या मंत्रिमंडळातून थोपटे यांना वगळण्यात आले. मुख्यमंत्रीपदासाठी अनेकदा थोपटे यांचे नाव चर्चेत असायचे, मात्र त्यांचा पत्ता सातत्याने कट केला गेला. त्यामागे पवार असल्याचंही अनेक वेळा बोललं जायचं. 1999 मध्ये शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादीची स्थापना केली. त्यानंतर हा संघर्ष अधिकच विकोपाला गेला. पवार यांनी याच वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भोरमधून काशीनाथ खोटवड यांना उतरवलं. खोटवड यांनी अनंतराव थोपटे यांचा या निवडणुकीत पराभव केला. हा पराभव थोपटे यांनी मनाला लावून घेतला, त्यामुळे त्यांचे मुख्यमंत्रीपदे हुकल्याचे मानले जाते. पुढच्याच म्हणजे 2004 निवडणुकीत अनंतराव थोपटे यांनी पुन्हा विजय मिळवत पराभवाची परतफेड सुद्धा केली. 2009 पासून थोपटे यांचे चिरंजीव संग्राम थोपटे हे भोरमधून निवडून येत आहेत. दरम्यान दोन्ही काँग्रेस दुभगल्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादी हे पक्ष पुन्हा एकत्र आले, मात्र या दोन घराण्यातील अंतर कायम राहिले. बारामतीचे प्रतिनिधित्व करताना सुप्रिया सुळे यांनी हा संघर्ष कमी करण्याचा जरूर प्रयत्न केला, त्यासाठी पावलं सुद्धा उचलली. थोपटे घराण्यानेही लोकसभेत सुळे यांना साथ देण्याची भूमिका घेत तडजोड करण्याचा प्रयत्न केला, मात्र भोर विधानसभेला त्यांना म्हणावी तशी मदत मिळाली नाही अशी नेहमी चर्चा असते. अजितदादा पवार यांच्याकडून विधानसभा निवडणुकीकरिता तितकीशी साथ मिळत नसल्याचे संग्राम थोपटे यांनी स्पष्टपणे बोलून सुद्धा दाखवले आहे. अजित पवार यांच्यामुळे आपले महत्वाचे पद हुकल्याचा आरोपही मध्यंतरी संग्राम थोपटे यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी घेतलेली थोपटे कुटुंबियांची भेट महत्वाची मानली जाते. यांनी या भेटीत अनंतराव थोपटे यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. यावेळी संग्राम यांच्या पत्नी स्वरूपाताई, चिरंजीव पृथ्वीराज हे सुद्धा उपस्थित होते. मागच्या 2 महिन्यापूर्वी सुप्रिया सुळे यांनी थोपटे कुटुंबियांची भेट घेतली होती, त्यामुळे थोपटे या दोघींपैकी नेमके कुणाच्या पाड्यात आपले मत टाकणार याबाबत उत्सुकता असेलच. शरद पवार विरुद्ध अनंतराव थोपटे हा संघर्ष महाराष्ट्रानं पाहिला आहे, तर अजितदादा विरुद्ध संग्राम थोपटे यांच्यातील शीतयुद्धही अनुभवलं आहे. निवडणुकीच्या निमित्तानं दोन्ही बाजूनं राजकीय शत्रुत्व मिटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं दिसतं. राजकारणात कुणी कुणाचा कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो असं म्हणतात. हे पाहता थोपटे घराणे शत्रुत्व विसरून कुणाच्या हातात हात देणार याकडे सर्वांचे डोळे लागलेच असणार आहेत. आमचा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आपण लाईक कमेंट करून आम्हाला नक्की कळवा, आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.